शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लागोपाठ पाचव्या दिवशी विधिमंडळाचं कामकाज वाया गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीवर सभागृहात निवेदन केलं, मात्र विरोधकांसह शिवसेनेनंही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी लागोपाठ पाचव्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळात गोंधळ घातला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, तसंच कर्जमाफीच्या मागणीसाठी सभागृहातही गोंधळ घातला. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सभागृहात निवेदन केलं. बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधक कर्जमाफीवरून राजकारण करत असल्याचा घणाघाती हल्ला फडणवीसांनी यावेळी चढवला. यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे, अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता यंदा बँकांची कर्जमाफी हवी आहे. या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तो शिवसेनेला आणि भाजपला आहे. यंदा नाही अध्यक्ष महोदय, यंदा तो अधिकार नाही आहे. कारण अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या संदर्भात तात्काळ अध्यक्ष महोदय लवकरात लवकर आम्ही शिष्टमंडळ देऊन आणि केंद्र सरकारची चर्चा करू आणि केंद्र सरकारला विनंती करू की केंद्र सरकारने याच्यामध्ये मदत केली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याला कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेतही तेच चित्र दिसलं. कर्जमाफी होत नाही तोवर कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिला. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सभापती महोदय, भारतीय जनता पार्टीने आम्ही 7 12 कोरा करू ही भूमिका या महाराष्ट्रामध्ये घेतली होती सभापती महोदय. त्या निवडणुका संपल्या 2.5 वर्ष झालं, 7 12 कोरा करायचं तर सोडून द्या सभापती महोदय. मागच्या 3 वर्षाच्या दुष्काळामुळं पुनर्गठन तर झालंच नाही, नवीन कर्ज मिळालं नाही, आणि या परिस्थितीत कर्जाचा डोंगर एवढा वाढून बसलाय. अशा परिस्थितीत सभापती महोदय, जोपर्यंत सरकार कर्जमाफी या सदनामध्ये जाहीर करत नाही सभापती महोदय, तोपर्यंत सभागृह या ठिकाणी चालणार नाही. दरम्यान शिवसेनेनेही कर्जमाफी बाबत आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय. शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा लढा कायम राहील असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा लढा जारी राहील. आज मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि या संदर्भामध्ये तात्काळ पंतप्रधानांची भेट घेऊन यावर ठोस असा निर्णय शिवसेनेला पाहिजे आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे शिवसेनेची भूमिका आग्रही आहे आणि ठाम आहे. 1-2 दिवसामध्ये या संदर्भातली तारीख उद्याच ती मिळून खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पाच्या अगोदर याबाबत राज्याचा जो काही हिस्सा असेल, राज्याचा मदतीचा जो काही वाटा असेल, त्याचा सहभाग या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट होणं ही शिवसेनेची अपेक्षा आहे, ही माननीय पक्षप्रमुखांची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेऊन कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा यासाठी शिवसेनेनं दबाव वाढवलाय. कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाल्यानं भाजप आमदारही अस्वस्थ झालेत. सत्ताधारी भाजप कर्जमाफीला तयार नसल्याचं चित्र निर्माण झालंय असा नाराजीचा सूर भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. भाजपलाही कर्जमाफी हवीये हे लोकांपर्यंत पोहोचवा असा सूचना यावेळी भाजप आमदारांना देण्यात आल्या. कर्जमाफीवरून भाजपची झालेली ही कोंडी मुख्यमंत्री फडणवीस कशी फोडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.